या यूहन्नास कुलु ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहु सदक़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सर्व स्तुति प्रशंसा तारीफ त्या अल्लाहसाठी त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचयिता आपल्या सर्वांचा निर्माता या जगाचा शासक स्वामी मालक पालक आणि धनी आहे आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानवजातीच्या उन्नतीकरता आणि प्रगतीकरता कार्य केले। आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व आदरणीय गणमान्य लता गावंडेजी, माजी अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड, आळे मॅडम PI बेगमपुरा, भाग्यशाली मॅडम तनिष्क इन्चार्ज, वैशाली खोपर्डे मॅडम संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष, ॲडव्होकेट मोहिते मॅडम, अल्मास मॅडम, नम्रता फाळके, छाया भोसले मॅडम प्रिन्सिपल, डॉक्टर उज्ज्वला झवर, भारती सोसे प्रोजेक्ट ऑफिसर MSAD आणि माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व भगिनींनो अस्सलामु अलैकुम। याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लातर्फे ईश्वरातर्फे शांती नांदू। मी मुद्दामहून अरबी भाषेमध्ये सुरुवात केली कारण की आजचा जो आपला हा कार्यक्रम आहे हा ईद मिलनानिमित्त आहे आणि आपल्या सर्वांना शिरखुर्म्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि शिरखुर्मा हा तेव्हाच बनतो तेव्हा दूध शर्करा काजू किशमिश बदाम सर्व काही त्याच्यामध्ये टाकून एक नवीन व्यंजन तयार केलं जातं। तर असाच आजचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाद्वारे असा उद्देश आहे की आपण एक दुसऱ्याचा जवळ यावं, एक दुसऱ्याला ओळखावं, संवाद साधावा आणि त्यामुळेच जेव्हा आपण एक दुसऱ्याला समजू, एक दुसऱ्याची आदरस्थानं समजू तेव्हाच आपल्या समाजामध्ये खरी शांती निर्माण होईल आणि तेव्हाच आपण तो विकास जो अपेक्षित आहे आपल्याला तो साधू शकू। डेव्हलपमेंट तेव्हाच होईल जेव्हा समाजामध्ये शांती नांदेल। याच दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर रमजानचे महत्त्व काय, रोजा काय, अगदी थोडक्यात काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन। सर्वप्रथम लक्षात असू द्या की तो अल्लाह ईश्वर ज्याला म्हटलं गेलं त्याला आपण विविध नावानं हाका मारतो, तो प्रभू कोणी म्हणतो, कोणी भगवंत म्हणतो, कोणी गॉड म्हणतो, तो कोणी वेगळा नाही। ती दिव्य शक्ती ज्याचं प्रभुत्व चालतं या संसारावर त्यालाच अल्लाह म्हटलं गेलं। मी नेहमी म्हणतो की तो त्या डिवाईन एनर्जी, द सोर्स ऑफ एनर्जी, ही इज गॉड। त्याला आपण वेगवेगळ्या नावानं हाका मारतो, तो अल्लाह त्यानं माणसाला जीवन दिलं, त्यानं या विशाल ब्रह्मांडाची निर्मिती केली। हा ब्रह्मांड ज्याचा शेवटचा सिरा आज सापडत नाही, 4 कोटी प्रकाश वर्ष दूर एक तारा आपण शोधून काढला आणि नासानं परवा एक सूर्य असा त्यांनी त्याचं संशोधन केलं, शोध लावला की जो आपल्या सूर्यापेक्षा 1 लाख पटीने मोठा आहे आणि असे कितीतरी सूर्य आहेत जे या आकाशगंगेमध्ये आहेत। तो असा तो विशाल ह्या आकाशगंगा ब्रह्मांडाचं ज्या निर्माण केलं तो अल्लाह आहे, तो ईश्वर आहे, तो कुणी वेगळा नाही। त्याच्याबद्दल सांगितलं गेलं, त्याचा परिचय करून दिला गेला, अन्न सबबनल मा सबा, आम्ही कोण आहोत, आम्ही ते की ज्यांनी तुमच्यासाठी आकाशातून पावसाचा वर्षाव केला, सुम्म शकनल अर्धा शक्का, आम्ही तुमच्यासाठी जमिना फाडलं। शेतकरी हवाला दिले होते, आता पाऊस आला, पाऊस आल्यानंतर काय होते, सर्व आनंदित होतात। तर पाऊस देणारे आम्ही आहोत, तो अल्लाह तो म्हणतो की कैफ तकफुरून बिल्लाही वकुन तुम अमवातन, तुम्ही त्या ईश्वराचा इन्कार कसं करू शकता, तुम्ही मृत होता। फह्याकुम, आम्ही तुम्हाला जीवन दिलं, सुम्मा युमितुकुम, तोच आहे जो तुम्हाला पुन्हा मृत्यू देईल, सुम्मा युहीकुम, तोच तुम्हाला जिवंत करेल, सुम्मा इलही तुर्जाऊन, त्याच्याकडंच तुम्हाला परत जायचं आहे। तो अल्लाह आहे, कोणी वेगळा नाही, हे लक्षात असू द्या। त्या अल्लाह ज्यानं ह्या ब्रह्मांडाचं निर्माण केलं, त्यानं पृथ्वी बनवली, त्यानं माणसाला इथं पाठवलं, माणसाची उत्पत्ती त्यानं केली आणि या जगामध्ये माणसाच्या ज्या काही भौतिक गरजा होत्या त्या सर्व पूर्ण केल्या, अन्न वस्त्र निवारा प्रत्येक गोष्टी, त्याला जे काही लागत होतं ते त्याला दिलं, त्याला सौंदर्य पसंत होतं तरी सृष्टी रंगबिरंगी आणि मनोहारी सृष्टी बनवली। तो अल्लाह त्यानं फक्त भौतिक गरजा पूर्ण केल्या नाही तर त्यानं या जगामध्ये जीवन कसं जगावं, कसं राहावं, कसं वागावं यासाठी धर्म दिला। म्हणून आपण पाहतो की सर्व धर्मामध्ये चांगल्या प्रकारच्या शिकवणी जे आपण पाहतो ते ह्यामुळंच आहेत, कारण की धर्म हा ईश्वराकडून आलेला आहे, अल्लाकडून आलेला आहे। आणि धर्म काय, माणसाचं नातं ईश्वराशी कसं असावं, समाजामध्ये कसं वागावं, आपल्या जबाबदाऱ्या काय त्या ओळखाव्यात। आणि प्रॉब्लेम असा झाला परंतु की जेव्हा
धर्म जो दिला गेला त्या धर्माच्या मानणाऱ्याने त्या धर्मामध्ये बिघाड केला. अनेक लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्मामध्ये बिघाड केला, त्या ईश्वराला कुठेतरी बाजूला ठेवलं आणि स्वतः येऊन बसले आणि सांगितलं की तुम्हाला जर ईश्वरापर्यंत जायचं आहे तर आम्हाला द्या, दान दक्षिणा आम्हाला क्या करा, आमची पूजा करा, आम्ही पोचू. खोटे नाटे देव दिले आणि त्याच्या माध्यमातून मग काय होतंय, ही विभागणी झाली. आणि म्हणून गीतेमध्ये म्हटलं गेलं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा पाप या धर्तीवर वाढतात तेव्हा मी स्वतः येतो आणि पापाचा नायनाट करतो. हे कृष्ण म्हणतात, मी स्वतः येतो. आणि इस्लाममध्ये असं आहे की तो ईश्वर येत नाही, कृष्ण हे जर त्याचे पैगंबर असतील तर ते आपले पैगंबर पाठवतो आणि ते पैगंबर इथं येऊन मग पुन्हा त्या सत्याला प्रस्थापित करतात. आणि त्या आम्ही असं समजतो की 1,24,000 पैगंबर या धर्तीवर आले आणि त्याची शेवटची आणि अंतिम कडी पैगंबर मोहम्मद साहेब आहेत. पैगंबर मोहम्मद साहेबांनी कोणता नवीन धर्म दिला नाही, तर तो आद्य धर्म जो होता त्याच धर्माला पूर्णत्व दिलं. आणि यामध्ये जे अवतरण झालं त्यांना जो संदेश दिला गेला तो कुराणच्या माध्यमातून दिला गेला आणि कुराण हा रमजानच्या महिन्यामध्ये कुराणचं अवतरण करण्यात आलं, त्याच्यामुळे या महिन्याला महत्त्व प्राप्त झालं. याच्यामुळं पहिलं आणि त्याबद्दल सांगितलं गेलं, शहरू रमजान अल्लाजी उन्जिला फिहिल कुराण, रमजान तो महिना आहे की ज्याच्यामध्ये आम्ही कुराणचं अवतरण केलं. ह्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट काय, हुदल्लिन्नास हे समस्त मानवतेसाठी मार्गदर्शन आहे. कुराणचा हा संदेश फक्त मुसलमानांचा नाही, मुसलमानांना वाटतं की कुराण हा आमचा धार्मिक ग्रंथ आहे, तसं काहीच नाही. आणि हा हे संपूर्ण मानवतेसाठी, प्रत्येकासाठी आहे, पुरुषासाठी, स्त्रियांसाठी, प्रत्येकासाठी. हुदल्लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान, प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्यात आल्या, साक्षात ईश्वरीय मार्गदर्शन ते अल्लाकडून करण्यात आलं, तो संदेश दिला या महिन्याच्या माध्यमातून. पहा संदेश काय आहे की माणसानं माणूस म्हणून राहावं, त्याला या गोष्टीची गरज आहे, तो दानव होतो. राधाकृष्णन यांनी म्हटलं होतं, डॉक्टर राधाकृष्णन यांनी म्हटलं होतं की माणसाचा दानव होणे ही त्याची हार आहे, माणसाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आहे, परंतु माणसाचा मानव होणे हे त्याचं यश आहे. त्या माणसाला माणूस म्हणून कसं राहावं त्यासाठी पैगंबर आले, 1,24,000 पैगंबर आले, अनेक पुस्तकं आली, शेवटचं पुस्तक आलं कुराणच्या माध्यमातून. आता राहिलं काय, तर ते प्रशिक्षण पाहिजे. माणूस विसरतो तर त्याच्यासाठी प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे. तर रमजानच्या पूर्ण महिन्यामध्ये एक महिन्याचा प्रशिक्षण कालावधी दिला गेला. आपल्याला माहीत आहे मॅडम इथं आहेत, जर PI व्हायचं असेल कुठं पुढच्या पण जायचं असेल तर ट्रेनिंग घ्यावी लागते. तर ही ट्रेनिंग, त्या माणसाला माणूस म्हणून राहण्याची ट्रेनिंग, ही ट्रेनिंग रमजानच्या एक महिन्यामध्ये दिली गेली आणि सांगितलं, या यो लझीना मनु कुतिबालेकुम सियाम, तुमच्यावर उपवास अनिवार्य केले गेले जसे तुमच्या अगोदरच्या लोकांवर केले गेले होते. का, लाल लकुम तत्तकून, जेणेकरून तुमच्यामध्ये ईशपरायणता यावी, ईश्वराचं भय व्हावं, तो ईश्वर मला पाहतोय, तो माझा मालिक मुझे देख रहा आहे, हाही भान. आणि त्याच्यासाठी काय केलं गेलं, रोजा सकाळी 4:30 पासून, पहाट प्रहरपासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सध्या 7:15 पर्यंत, हे एवढं 15 तास जवळपास काही खायचं नाही, प्यायचं नाही आणि पती पत्नीनी एक दुसऱ्याशी संबंध ठेवायचे नाहीत, लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत, 3 गोष्टीचं पथ्य पाळायचे. आणि त्याच्याद्वारे हे साध्य केलं गेलं की एक लहान मुलगा जरी असला तर तो लपून पाणी पित नाही. तुम्ही त्याला सांगितलं की पिना पाणी, कोण पाहतोय, नाही कोणी देख रहा, मेरा मालिक मुझे देख रहा आहे. ही भावना प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी, कारण की आज आपण पाहतो की आपण कुठंतरी माणूस पण विसरत चाललेलो आहोत आणि आपला समाज हा कुठं दुसऱ्याकडे चाललाय. एकीकडे आपण भौतिक प्रगती करत आहोत, फार चांगली गोष्ट आहे, आपल्या देशानं औद्योगिक प्रगती केली, हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली, आपल्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सना मोठ्या प्रमाणावर डिमांड आहे, मुलींचं शिक्षण मोठ्या प्रमाणावर होत आहेत, मुली आता अगदी त्यांना पुढं जात आहेत ना, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं जात आहेत, फार चांगली गोष्ट आहे. परंतु हे काही करत असताना जर माणूस की माणूस विसरला तर मग तिथून प्रॉब्लेम होतो. फक्त एक्झाम्पल म्हणून 1-2 गोष्टी आपल्यासमोर ठेवतो. आपल्या या देशामध्ये ज्या अनेक समस्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इथं शेतकऱ्यांच्या हत्या होत्या, 2,80,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुःखाची गोष्ट आहे, किती FIR झाले विचारा मॅडमना, किती FIR झाले असतील, कुणालाच पर्वा नाही. मरून जातो मनुष्य आणि त्याचा पूर्ण खानदान त्याच्या मागे आहे, का आत्महत्या करतो, बेटी आहे, बेटी की शादी, मुलीचं हात पिवळे करायचे, कर्ज काढलं, आता शेतीत माल झाला नाही, मग काय करणार, आता कसं तरी करून लग्न करून दिलं, पुन्हा गेली आली माहेरी बाळांतानासाठी, मग काय, आता डिलेवरी, आता पैसा कुठं आहे, आता नॉर्मल डिलेव्हरी होतच नाही, पूर्वी नॉर्मल डिलेव्हऱ्या व्हायच्या, इथं डॉक्टर लोक आहेत त्यांनी यावर विचार केला पाहिजे, आता नॉर्मल होतच नाही काय, तर 50,000 पेक्षा कमी लागत नाही, कुठून आणणार हो, कुठून आणणार तो बाप, मग काय,
जाओ आपण अपने आप को जला दो मार डालो जो होगा देव कशाला हे संसार ह्याच्या मागे लागायचं तर ह्याच्यातूनच मग ही भावना निर्माण होते कुठेतरी समाजामध्ये आणि त्याचबरोबर जेव्हा मुलींच्या सुरक्षेची भावना जेव्हा येते आपण पाहतो की आपला देश अगदी म्हणजे हे ही गोष्ट सांगताना दुःख होतं की जगाच्या पातळीवर ज्या देशांचा सर्वे आला की मोस्ट अनसेफ प्लेस फॉर वुमन्स टू लिव इन ऑन द अर्थ इज इंडिया. दर 20 मिनिटाला एक बलात्कार होतो आपल्या देशामध्ये. मॅडम आहेत विचारा त्यांना, NCRB ची रिपोर्ट आहे, नॅशनल क्राईम ब्युरोची रिपोर्ट आहे आणि हे प्रमाण वाढत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कन्व्हिक्शन रेट 15 ते 20% आहे फक्त. अगोदर तर रिपोर्ट्स होत नाहीत आणि रिपोर्ट झाल्या तरी कोण त्या कोर्टाच्या चक्रा मारल्यानंतर केव्हा न्याय मिळेल हा प्रश्न आहे. मग काय सोचतो माणूस विचार करतो की आता कशाला ती मुलगी झाली मग तिचं शिक्षण करायचं मग तिचे लग्न करायचं मग हे सर्व काही ना सेफ्टीचा प्रॉब्लेम सर्व काही त्याच्यापेक्षा सोपा उपाय काय विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात त्याला. काय सोनोग्राफी करा काय पहा मुलगी आहे मारून टाका. मोठमोठाले डॉक्टर्स आहेत काय करायचं आम्ही तुम्हाला दाखवतो कशाला हो 50 लाख लागेल ना 25 लाख लागतील ना आता 5000 मध्ये काम करून देतो ना तुमचं. आणि फिगर्स आली की इंडिया हॅज लॉस्ट 3 मिलियन बेबीज इन लास्ट 10 इयर्स. 30 लक्ष मुलींना आपण मारून टाकलं ऑफिशियल फिगर आहे. मी आपल्या प्रत्येकांना सांगतो की तुम्ही जरूर नेटवर जा आणि ते पहा की ते कशा गर्भाशयातून त्या बाळाचे लचके कसे तोडले जातात आपण पाहू शकत नाही. अगदी त्या अगर जर पाहिलं प्रत्येकानं दाखवलं पाहिजे प्रत्येक मुलींना कमीत कमी त्या पुढं तरी आपण असं करू शकणार नाही. तर अशा प्रकारचा समाज जर आपण निर्माण करत असतो कुठं इथं खोपर्डीला बलात्कार होतोय कुठं आपण पाहतो आसेफावर बलात्कार होतोय किंवा दिल्लीला निर्भयाची घटना घडते अशा या ज्या घटना आहेत त्याच्यातून कुठंतरी आपण विचार केला पाहिजे की कोणता समाज आपण निर्माण करतोय. त्यासाठी मी सांगत होतो की त्याला हे सांगायचं फार गरजेचं आहे की त्यानं माणूस म्हणून राहावं मानव म्हणून राहावं. बहिणाबाईंनी म्हटलं होतं माणसा रे माणसा कधी होशील रे माणूस तुझ्या होणं तर बरा गोठ्यातला जनावर माणूस कधी होशील. तर त्या माणसाला माणूस बनवण्यासाठी त्या ईश्वरानं अल्लानं पुस्तक दिलं धर्म दिला पैगंबर पाठवले आणि त्याचबरोबर 1 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी दिला आणि त्याच्या माध्यमातून हे साध्य केलं गेलं की त्याच्यामध्ये ती माणुसकी ती जोपासली गेली पाहिजे. काय साध्य केलं गेलं सर्वात महत्त्वाचं आहे भूक. 2 गोष्टी आहेत लैंगिक वासना आणि भूक. आज मॅडमला विचारा आपले आपण सर्व जाणकार म्हणजे आपल्याला माहीत आहे की जास्त क्राईम जे होतात कशासाठी करतो माणूस पोटासाठी करतो आणि कशासाठी करतो त्या लैंगिक वासना असतात संबंध असतात काहीतरी होतात आणि त्याच्यामुळे काहीतरी होतं. या 2 गोष्टीवर हे सांगितलं गेलं की तुम्हाला कंट्रोल ठेवायचं आहे. आधी त्याला म्हणतो आपण सबुरी आत्मनियंत्रण 15 तास सकाळी 4:30 ते 7:15 पर्यंत 30 दिवस म्हणजे 450 तास. काय पथ्य पळायचं आहे काही खायचं नाही प्यायचं नाही काय तुमच्या समोर जेवण ठेवलेलं आहे तुम्ही जेवण घेत नाही आली का नाही कंट्रोल अभी नाही खाऊंगा मैं मेरे मालिक की मर्जी नाही आहे. तुमच्या समोर पाणी ठेवलेलं आहे मी नेहमी म्हणतो की तुमच्यासमोर पाणी ठेवलं आहे पाणी घेत नाही मग इथं पाणी घेत नाही 15 तास नंतर तो दारू घेईल का नंतर तो भ्रष्टाचार करून तो हरामच्या पद्धतीनं तो माल गोळा करेल का ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. यासाठी हे पूर्ण 15 हे प्रशिक्षण केलं गेलं आणि त्याच्यानंतर हे सांगितलं गेलं की तुमच्या मनामध्ये ती भावना यावी ती शांतीची भावना तुमच्यामध्ये निर्माण व्हावी 15 तास तुम्ही जर या प्रकारे तुम्ही वागलात तर तुमच्यामध्ये ती माणुसकी यावी आणि त्याच्यानंतर मग ईद आहे. ईद हे आनंद पर्व आहे सर्वांना बरोबरीनं घेऊन ईदचा आनंद साजरा करायचा आहे. आणि पैगंबर साहेबांनी सांगितलं की इन्सान जो भूका प्यासा राहता त्याचं मन थोडं नरम होतं हमदर्दी त्याच्यामध्ये येते हमदर्दीवर मसावात समाजातील जे इतर गरीब लोक आहेत त्यांना तो समजतो. जेव्हा तुम्हाला भूक समजेल तेव्हा तुम्हाला हे समजेल की समाजाची भूक काय हे तुम्हाला तेव्हा कळेल. तुम्हाला कधी भूकेच राहिले नाही तुम्हाला काय मिळतं भूकेवर मी लेक्चर देऊ शकतो भूकेवर लोकांनी PhD केलं पण भूक समजेल केव्हा तुम्हाला तुम्हाला भूक तेव्हा समजेल तेव्हा तुम्ही स्वतः भूके राहाल. याद्वारे असा हा धर्म दिला म्हणजे त्याच्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं. पैगंबर साहेबांनी हे सांगितलं 2 गोष्टी ठेवून मी फक्त आपली जागा घेईन. इस्लामचा हा जो संदेश आहे हा संदेश फक्त संपूर्ण मानवतेसाठी प्रत्येकासाठी आहे आणि संदेशाचं जे मूळ आहे ते आहे या युहन्ना स्कूल ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. हे लोक हो तुम्ही स्वीकार करा की ते अल्लाशिवाय कोणीही ईश्वर नाही तुम्ही यशस्वी आहात. सबका मालिक एक ती दिव्य शक्ती आहे आपण फक्त त्यालाच मानलं पाहिजे त्याच्या पुढंच नतमस्तक झालं पाहिजे. कारण की जेव्हा मनुष्य त्याला सोडून इतरापुढं नतमस्तक होतो मग इथूनच सर्व त्या प्रकारच्या धार्मिक गुलामीची सुरुवात होते. तर पैगंबर साहेबांचा मूळ संदेश आहे त्या एका ईश्वराला तुम्ही माना. दुसरं महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीला जे जबाबदार बनवलं मी सांगत होतो की जे समस्या आहेत त्याच्यावर उपाय म्हणून ही गोष्ट प्रत्येकाने या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. सांगितलं की बाबा ही चिठ्ठी मला मिळालेली आहे
ही चिठ्ठी म्हणजे काय की टाइम तुमचा संपलेला आहे, प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात, असंच हे सांगितलं गेलं की जीवन परीक्षा आहे, हे जीवन फार महत्त्वाचं आहे, तुम्हाला एकदाच मिळालेलं आहे, हे जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही, परंतु हे 60-70 वर्षाचं जे आयुष्य आहे हे तुम्ही जर चांगले कर्म करून आलात तर त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या ईश्वरासमोर उभं राहायचं आहे आणि जे काही कर्म तुम्ही करून आलात केलेल्या एके कर्माचा हिशेब द्यायचा आहे. जैसी करनी वैसी भरनी, यही नहीं तो करके देख, जन्नत भी है जहन्नम भी है, स्वर्गीय आणि नरकीय, यही नहीं तो मर के देख, जब मरेगा तो आँख खुलेगी. तर हे सांगितलं की तुम्हाला प्रत्येकाला जे काही करून आलात, पहा या जगामध्ये भौतिक नियम काम करतात, मनुष्य आगीमध्ये हात टाकत नाही, काय होतंय हात जळतोय. तुमच्या जर मित्रीण असली तिने म्हटलं की घ्या हो पोटॅशियम सायनाइड विष घ्या, तुम्ही म्हटलात की घ्या, दोस्त आहे का दुश्मन आहे तुम्ही, घेणार नाही आपण. परंतु माणूस खोटं बोलतो, काय होतं, जिभेला फोड येते, पोटमोठ्याले सर्व काही भ्रष्टाचार करून आणि केले काय झालं, किती बलात्कार केले, केव्हा सापडला पोलिसांना, काय झालं, काहीच होत नाही. मग कुठे ईश्वर प्रश्न असा आहे. सांगितलं की यासाठी होत नाही की या जगामध्ये भौतिक नियम काम करतात, परंतु एक जग असा आहे की तुम्हाला तिथं पुन्हा उभं राहावं लागेल. तुम्ही मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं असं नाही, मृत्यूच्या दारेच्या पलीकडं जीवन आहे. एक मोठी अदालत असेल, त्या अदालतीमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण उभं राहाल आणि तिथं जाऊन केलेल्या कर्माचा हिशेब द्याल. जर कर्म चांगले असले तुमचे तर तुम्हाला स्वर्ग मिळेल, नेहमीचं आयुष्य मिळेल, तिथे तुम्ही आरामात राहाल. जर कर्म वाईट असले तर मग नरकाग्नीमध्ये जाल आणि तुम्हाला तिथं नेहमीसाठी राहावं लागेल. या दृष्टिकोनातून हा संदेश आहे की प्रत्येकानं याचा भान ठेवावा. मला स्वतंत्र आहे, परंतु हे स्वतंत्र कशासाठी, ह्याचा मी दुरुपयोग करू नये, मेरा मालिक मुझे देख रहा है, ही भावना प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून हा संदेश आहे. आम्ही असं समजतो की आपण प्रत्येकामध्ये ही भावना जर जोपासू शकलो, प्रत्येकामध्ये की मला त्या ईश्वरासमोर जाब द्यायचा आहे, हिसाब देना आहे, ते मालिक को मुंह बताना आहे, ही भावना जर आपण जोपासू शकलो, आज CCTV कॅमेरे आल्याबरोबर आपल्या ॲटिट्यूडमध्ये फरक पडतो. जर ही भावना आपण जोपासू शकलो तर असं वाटतं की तो आपण खरं जी माणुसकी आहे, जो मानवता आहे, जो मानव धर्म आहे, तो आपण जोपासू शकू आणि त्यामुळेच मग असा समाज आपला निर्माण होईल की जो समाज आपल्याला पुढं नेईल. आपण सर्व मिळून कलामांचं स्वप्न आहे 2020 पर्यंत भारताला महाशक्ती बनवण्याचं, त्या महाशक्ती बनवण्यापर्यंत आपण पोहोचू शकू, या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आहे. आपल्या सर्वांना विविध क्षेत्रातील नामांकित काम करणाऱ्यांना एकत्र बोलवण्याचा उद्देश देखील हाच आहे. आपण सर्वांनी यावं, एक दुसऱ्याला समजून घ्यावं, पुन्हा पुन्हा भेटावं आणि अशा प्रकारे आपण तो आदर्श समाज निर्माण करण्याकडे वाटचाल करू. आपण इथं मला बोलण्याची संधी दिली आणि 2 शब्द शांतपणे ऐकून घेतले, आपल्या सर्वांचं धन्यवाद. आप सबको ईद की बहुत बहुत मुबारकबाद. ईद मुबारक. Thanks very much, sir. So now our time is about to end, but before that we would like to present our dignitaries with a small bouquet, a token of love, flowers from us. So I would like to request our city president Fahim-un-Nisa Sahiba to please felicitate Ms. Rita Maitriwal, deputy